संगमनेर तालुक्यातल्या गुंजाळवाडी पठार येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षांपासून हा सप्ताह सोहळा आयोजित केला जातोय. श्री क्षेत्र बाळेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पठार भागातल्या भाविकांना अध्यात्माची गोडी लागावी या उद्देशानं दरवर्षी हा सोहळा साजरा होतो. जीवनात येणारे सुखदुःख हे संसाराचं गणित आहे असं प्रतिपादन हरिभक्त परायण बाळासाहेब तौर महाराज यांनी केलं. मंगळवारी सायंकाळी कीर्तन रूपी सेवेत ते बोलत होते. आपल्याला अत्यंत दुःखाची निवृत्ती ना परमानंदाची प्राप्ती हवी आहे, पण एवढं पळूनही अपेक्षित सुख प्राप्त होत नाही त्याचं कारण आहे योग्य साधनावरती आपण आरूढ होत नाही तोपर्यंत साध्याची प्राप्ती होणं कदापि शक्य नाही. बरं, आपण भाग्यवान आहे, साधनावरती आरूढ होण्याकरिता साधन प्राप्त झालेलं आहे. साधनावरती आरूढ होण्याकरिता साधन प्राप्त झालेलं आहे, लक्षात ठेवा. भरतखंडी नरदेव प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या कुशीमध्ये जन्माला आलो. बरं, जन्म मिळाला असता, पण त्यातूनही गाढवा कुत्र्याचा जर जन्म मिळाला असता तर काय उपयोग झाला असता. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशुला पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, आई काय, बहीण काय, कशाचीच जाण नसते. त्यांना पशु पशु अधिक म्हणतात. साधनावरती आरूढ होण्याकरता साधन प्राप्त झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय साधन सांगतात ही गोष्ट खरी आहे, पण साधनावरती आरूढ होण्याकरता संत म्हणतात तारा नरक नरा नरक नारायण बन जाय असं देवे दिला देह भजन गोमाता तो या झाला फाटा बाधिकेचा. शनिवारी 24 मार्च रोजी हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज रिठे आंबेगाव यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे. गुंजाळवाडी पठार येथील सर्व युवकांच्या सहभागातून दरवर्षी हा सप्ताह आयोजित केला जात असल्याची माहिती बाळासाहेब भागवत यांनी दिली. या सप्ताहाचं 25वं वर्ष असून या ठिकाणी पठार भागामध्ये अध्यात्माची गोडी निर्माण करणारे आदरणीय दत्तात्रय महाराज भोर हे आम्हा गावकऱ्यांचे मार्गदर्शक असून त्यांनी या सप्ताहाचं नियोजन आणि ग्रामस्थांना केलेलं मार्गदर्शन यामधून पठार भागामध्येच नव्हे तर संपूर्ण संगमनेर तालुका, नगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये या गुंजाळवाडी पठार या गावची ख्याती निर्माण केलेली असून या सप्ताहाद्वारे सर्वांना अध्यात्माची गोडी लागावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रातील कीर्तनकारांचं या ठिकाणी आयोजन करून पठार भागातील लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी केलं असून या कार्यक्रमाची ही जी पद्धत आहे यामध्ये नियोजन करताना गुंजवाडी पठारमधील सर्व तरुण मित्रमंडळ या ठिकाणी नियोजन करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होतं. बुधवारी नवनाथ महाराज म्हस्के यांचं तर गुरुवारी महेश महाराज हरवणे, शुक्रवारी साहेबराव महाराज कांगुणे यांचं कीर्तन होणार असल्याची माहिती हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोर यांनी दिली. पठार भागाचं आराध्य दैवत भगवान बाळेश्वराच्या कृपाप्रसादाने संगमनेर तालुक्यातील पठार भागामधील गुंजाळवाडी पठार या गावामध्ये गेली 25 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 2010 साली ज्या मंदिराचा कलशारोहण सोहळा झाला त्याचप्रमाणे मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा भव्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, विशेष करून सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे गावातील सर्व 18 ते 40 या वयोगटातील तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये अग्रभागी होऊन महिला माता भगिनींचं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. पठार भागातील प्रत्येक गावातील भाविक या गुंजाळवाडी पठार या गावामध्ये कीर्तनासाठी येतात. सप्ताह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दादा पाटील आगलावे, बाळासाहेब भागवत, सीताराम वाळुंज, किरण भागवत, तुकाराम आगलावे, रावसाहेब भागवत, सदाशिव भोर, सुनील आगलावे, बाळासाहेब वाळुंज, पांडुरंग आगलावे, शिवप्रसाद दिवेकर आदी विशेष प्रयत्नशील आहेत. सी मूवीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.